कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। कुत्र्याहून वाद झाला त्यात एएसआयने 9,000 लाच मागितली, पोलीस अधिकारी गजाड, गुन्हा दाखल। अदखलपात्र गुन्ह्यात 9,000 लाच घेताना आश्वी पोलीस ठाण्यात पोलीस सहाय्यक फौजदार रवींद्र भानुदास भाग्यवान यास नगरच्या लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे। ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांनी शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी केली। या प्रकरणी भाग्यवान यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। लाचखोर भाग्यवान यांची संपत्ती, बँक खाते, घर जळती यासाठी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे। तर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर लाचलुचपत विभागाच्या पथकानेही धडाकेबाज कार्यवाही केली आहे। काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयातील लाचखोर लिपिकास 4 वर्षांची शिक्षा लागली तरी देखील संगमनेरात लाच घेण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही। याबाबत सविस्तर माहिती अशी की निमगाव जाळी येथे कुत्रे शेतात येते त्यामुळे शेताचे मोठे नुकसान होते। यावरून दोन कुटुंबात वाद झाले। किरकोळ वादाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात झाल्याने एकमेकांना दमबाजी करण्यात आली। त्यावरून एका संतप्त कुटुंबाने आश्वी पोलीस ठाणे गाठले, तेथे आपली कैफियत सांगितली। त्यावरून आश्वी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला पोलीस भाग्यवान यांनी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले। मग काय, भाग्यवान यांनी आपले रंग दाखवण्यास सुरू केले, तुझ्यावर कारवाई करायची आहे असे सांगितले। दरम्यान अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपी कारवाई होणार म्हणून घाबरून गेला। त्याने आपल्या चुलत भावाला या विषयाची कल्पना दिली। त्याने तहसीलदार येथील प्रतिबंधात्मक कारवाई होऊ नये म्हणून लाचखोर भाग्यवान यास आपापसात मिटवण्यासाठी पैशाची मागणी केली। आता किरकोळ वाद त्यात पैसे कशासाठी द्यायचे, मात्र पोलीस सहाय्यक फौजदार भाग्यवान हे ऐकतील ते कसले। त्यांनी अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपीकडे 10,000 रुपयांची मागणी केली, मात्र हे अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपीच्या चुलत भावाला खटकले। त्याने थेट नगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली। त्यानंतर नगरचे पथक संगमनेरात दाखल झाले। दरम्यान तक्रारदार त्यांच्या मतावर ठाम होते त्यामुळे नगर लाचलुचपत विभागाने थेट आश्वी पोलीस ठाण्यात सापळा रचला। लाचखोर भाग्यवान हे ठाणे अंमलदार असल्याने त्यांनी अदखलपात्र गुन्ह्यातील आरोपीला पोलीस ठाण्याच्या बाहेर रात्री 9 वाजण्याचे सुमारास बोलावले। त्यांनी या आरोपीकडून हा नाही करून 9,000 रुपये घेत असल्याचे लाचलुचपत विभागाकडे रंगेहात पकडले। आज रात्री उशिरापर्यंत सखोल चौकशी सुरू होती। यात आणखी कोण आहेत का, यांनी यापूर्वी कोणाकडे अशी मागणी केली आहे का, यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे, अशा प्रकारची पुढील कारवाई सुरू आहे। पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे, बाबासाहेब कराळ, रवींद्र निमसे, पोलीस कॉन्स्टेबल दशरथ लाड यांनी ही दमदार कामगिरी केली। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन उपाध्ये, संगमनेर।